प्रभूचा मरेला संदेश, प्रभूचा दूताने मरेला संदेश दिला। नमोकृपा पूर्ण मरे प्रभु तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळेश। पामे प्रभूची दासे आहे। नमोकृपा पूर्ण मरे प्रभु तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळेश। देव शब्द मनुष्य झाला। नमोकृपा पूर्ण मरे प्रभु तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळेश। ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया। हे प्रभु, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर। तुझा पुत्र ख्रिस्त याचे देहधारण आम्हाला दूताच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले। त्याच्या दुःख सहनाच्या व कृसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळू दे। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन। ईश्वरी मदत सदैव आम्हामध्ये राहो आणि मेलेल्या विश्वासू लोकांच्या आत्मे देवाच्या दयेने शांती पावत, आमेन। हिमिसा बॉक्समधील सर्व हेतूंसाठी, तसेच सेल्विना व रोझारिओ रॉड्रिक्स यांच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्ताने देवाच्या आणि माऊलीचे आभार मानण्यासाठी आणि आपण प्रत्येकांच्या हेतूंसाठी या मिसामध्ये आपण प्रार्थना करूया। पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो। 17व्या शतकामध्ये इटली देशामध्ये झालेला संत कृसभक्त संत पॉल ह्याची स्मृती आपण साजरी करतो, ज्यांनी आपल्या प्रवचनाद्वारे, आपल्या शब्दाद्वारे आणि आपल्या दयाकृत्याद्वारे ख्रिस्ताची आणि ख्रिस्ती जनांची त्यांनी सेवा केली। त्यांच्या मध्यस्थीने आपल्या सर्वांसाठी आपण प्रार्थना करूया। आज हे दाम्पत्य रोझारिओ आणि सेल्विना हे त्यांच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवस साजरा करत आहेत। परमेश्वराने त्यांच्या ह्या 25 वर्षामध्ये जे अनंत आशीर्वाद आणि कृपा त्यांना दिलेली, त्याबद्दल देवाचे आभार मानू। आपल्या सर्वांचं वैवाहिक जीवन परमेश्वराच्या मार्गदर्शनाने, परमेश्वराच्या कृपेने अधिक संपन्न व्हावं म्हणून मिसामध्ये प्रार्थना करूया। पवित्र मिसामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण पात्र ठरावे म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया, प्रभूकडे क्षमा मागूया।
सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी शब्दांनी कृत्यांनी वहिगईने मी फार पापे केले आहेत. माझा अपराध माझा फार मोठा अपराध. म्हणून मी नित्य कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व साधुसंत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. हे प्रभु आम्हावर दया कर. हे कृष्ण आम्हावर दया कर. आम्हावर दया कर. हे प्रभु आम्हावर दया कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, तू संत पौलाच्या अंतकरणात ख्रिस्ताच्या पवित्र क्रुसाविषयी विशेष प्रेम निर्माण केलेस. आम्ही आमच्या जीवनातील क्रुसाचा आनंदाने स्वीकार करावा म्हणून आम्हाला त्याचे जीवन स्फूर्तीदायक ठरू. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारं व राज्य करणार एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. संत पौलाचे इफिसीकरास पत्र यातून घेतलेले वाचन. देवाची जी कृपा तुमच्यासाठी मला प्राप्त झाली तिच्या व्यवस्थेविषयी तुम्ही ऐकले असेल असे मी पौल गृहीत धरून चालतो. म्हणजे प्रकटीकरणाच्या द्वारे मला रहस्य कळवले गेले त्याप्रमाणे मी जे थोडक्यात वर लिहिलेले आहे ते तुम्ही वाचून पाहाल तर ख्रिस्ताविषयीच्या रहस्याचे परिज्ञान मला झाल्याचे तुम्हाला समजेल. ते रहस्य जसे आता आत्म्याच्याद्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना आणि संदेशांना प्रकट करून दाखवलेले आहे तसे ते इतर पिढ्यांच्या मनुष्य संतनास कळवण्यात आले नव्हते. ते रहस्य हे की परराष्ट्रीय ख्रिस्त येशूच्या ठाई सुवार्तेच्या योगाने आमच्याबरोबर वतनबंधू आमच्याबरोबर एक शरीर आणि आमच्याबरोबर अभिवचनाचे वाटे करी आहेत. देवाच्या सामर्थ्याचे करणीने त्याचे जे कृपेचे दान मला देण्यात आले होते त्याद्वारे मी त्या सुवार्तेचा सेवक झालो आहे. मी जो पवित्र जनातील लहानातहून लहान त्या माझ्यावर ही कृपा अशी झाली की मी ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी आणि ज्याने सर्व काही निर्माण केले त्या देवाच्या ठाई युगादिकालापासून गुप्त राहिलेल्या रहस्याची व्यवस्था काय हे सर्वांना प्रकाशित करून दाखवावे. जो युगादिकालाचा संकल्प त्याने आपल्या प्रभू ख्रिस्त येशूमध्ये सिद्धीस नेला आहे त्याप्रमाणे देवाने नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपती आणि अधिकारी ह्यांना मंडळीच्याद्वारे आता कळावे. त्या प्रभूच्या ठाई आपल्याला त्याच्यावरील विश्वासाने धैर्य व हमीपूर्वक प्रवेश ही मिळाली आहेत. म्हणून मी विनंती करतो की तुम्हा प्रित्यर्थ मला होणाऱ्या क्लेशामुळे तुम्ही खचू नये ते तुम्हाला भूषणवा आहे. हा प्रभूचा शब्द. प्रतिसाद. तुम्ही तारणकुपातून उल्लासाने पाणी काढाल. तुम्ही तारणकुपातून उल्लासाने पाणी काढाल. पहा देव माझे तारण आहे मी विश्वास ठेवतो भीत नाही कारण प्रभू परमेश्वर माझे बल आणि गीत आहे.
तो मला तारण झाला आहे तेव्हा तुम्ही तारणकुपातून उल्लासाने पाणी काढाल. तुम्ही तारणकुपातून उल्लासाने पाणी काढाल. परमेश्वराला धन्यवाद द्या. त्याच्या नावाचा जयघोष करा. राष्ट्रांमध्ये त्याची महकृत्य जाहीर करा. त्याचे नाव थोर आहे अशी वाखाणणी करा. परमेश्वरापुढे गायन करा. तुम्ही तारणकुपातून उल्लासाने पाणी काढाल. कारण त्याच्या कृती प्रतापमय आहेत हे साऱ्या जगभर जाहीर हो. अहो सियोनवासी लोक हो, जयघोष करा, गजर करा, कारण इस्रायलचा पवित्र प्रभू तुमच्या ठाई थोर आहे. तुम्ही तारणकुपातून उल्लासाने पाणी काढाल. जयघोष. प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. प्रभू तुम्हा बरोबर असो. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, हे लक्षात घ्या की अमक्या घटकेस चोर येईल हे घरदानाला कळले असते तर त्याने आपले घर फोडू दिले नसते. तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हाला वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. तेव्हा पेत्राने म्हटले, प्रभो हा दाखला आपण आम्हालाच सांगता की सर्वांना? तेव्हा प्रभू म्हणाला, आपल्या परिवाराला योग्य वेळी शिदा सामुग्री द्यावयास धनी ज्याला नेमिल असा विश्वासू आणि विचारशील कारभारी कोण? त्याचं धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना आढळेल तो धन्य. मी तुम्हास खरे सांगतो की त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमिल. परंतु आपला धनी येण्यास उशीर लागेल असे आपल्या मनात ठरवून तो दास चाकरांना आणि चाकरिणींना मारहाण करू लागेल आणि खाऊन पिऊन मस्त होईल. मग तो वाट पाहत नाही अशा दिवशी आणि त्याला ठाऊक नाही अशा घटकेस त्याचा धनी येऊन त्याला कापून टाकील आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याची जागा नेमील. आपल्या धनाची इच्छा काय आहे हे माहीत असता ज्या दासाने तयारी केली नाही किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही त्याला पुष्कळ फटके मिळतील. व ज्याने फटके मिळण्याजोगी कृत्ये माहीत नसता केली त्याला थोडे मिळतील. ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल आणि ज्याच्याजवळ पुष्कळ ठेवले आहे त्याच्याजवळून पुष्कळच अपेक्षेले जाईल. प्रभूचे हे शुभ वर्तमान. क्रिसराई, माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एका शाळेतील मुलांच्या स्काउटचं ब्रीदवाक्य आहे, बी प्रिपेअर्ड, म्हणजेच सिद्ध असा, तयार असा. आजच्या शुभवर्तमानाच्या बोधकथेमध्ये येशू त्याच्या शिष्यांना प्रभूच्या येण्याची तयारी करणाऱ्या चांगल्या सेवकाप्रमाणे सावध आणि तयार राहण्याचे आवाहन करतो. तो परमेश्वराच्या येण्याची तुलना घरी येणाऱ्या मालकाशी करतो. त्याचा प्रामाणिक नोकर तयार असावा आणि नोकर मालकासाठी दार उघडेल अशी त्याची अपेक्षा आहे.
दुसऱ्या शब्दात मालक सेवकाची ही जी बोधकथा आपल्याला सज्जता या गुणाची प्रशंसा करते, म्हणजेच आपल्याला परमेश्वराला कधीही भेटण्यासाठी आपण तयार असावं। ही भेट आपल्या मृत्यूच्या वेळी होईल आणि म्हणून आपण आपल्या स्वतःच्या मृत्यूचा आध्यात्मिक विचार नेहमी केला पाहिजे, प्रत्येक क्षणी त्याची तयारी केली पाहिजे, कारण ती वेळ आपल्यावर कधी येईल हे आपल्याला माहीत नाही। एका पुस्तकामध्ये मार्टिन ल्युथर ह्याविषयी एका पानावर लिहिलेलं आहे की वेअर इज गॉड व्हेन इट हर्ट्स, किंवा जेव्हा मला वेदना होते तेव्हा देव कुठे असतो। तर दुसऱ्या एका पानावर लिहिलं आहे की सर्वोत्तम आरोग्य असतानाही, चांगल्या स्थितीमध्ये असतानाही आपल्या डोळ्यासमोर मृत्यू नेहमीच असावा, जेणेकरून या पृथ्वीवर कायमचं राहण्याची आपण अपेक्षा करू नये। एक पाय या पृथ्वीवर तर दुसरा पाय देवाकडे स्वर्गात असावा, असं दुसऱ्या पानावर तो लिहितो। कारण माणूस हा मरते आहे, मरण कधीतरी येणार आणि काही मृत्यू आपण आपल्या डोळ्याने पाहतो किंवा आपण अनुभवतो की क्षणात माणूस होता आणि क्षणात माणूस जातो देवाकडे। आपण आयुष्याच्या शेवटच्या दिवशीच तयारी का करायची, आपण नेहमी का तयारी करू नये, तयारीत असावं। समजा आज देवाने मला बोलावलं तर माझी तयारी आहे का? माझ्या घरामध्ये समजा मी निघून गेलो तर घरच्या लोकांना अर्थातच दुःख हे फार मोठं आहे, परंतु ज्या इतर गोष्टी आहेत की ह्या गोष्टी कुठे ठेवल्या आहेत, तो व्यवहार कोणाशी केलेला आहे, ते कोणाला दिलं आहे, हे कोणाला सांगितलेलं आहे, की आपली म्हणजे याचा अर्थ आपली तयारी नाही आहे। अर्थातच आपण रोज रात्री झोपताना आपण सांगतो की मला नवा दिवस पाहण्याचं भाग्य दे आणि ती प्रार्थना आपण देवाकडे करावी, पण दुसऱ्या बाजूला मृत्यू हे वास्तव आहे। जसा जन्म नैसर्गिक आहे तसा मृत्यू देखील नैसर्गिक आहे। आपल्या काही सेलिब्रिटींना म्हणजेच काही मोठ्या लोकांना मृत्यूबद्दल विचारले असता त्यांची जी उत्तरे आली ते म्हणतात की जर मला कळले की पृथ्वीवरील आज माझा शेवटचा दिवस आहे तर मी असं करीन। त्यांच्यापैकी एक जण म्हणाला की मरण ही सर्वात माझी मोठी भीती आहे, म्हणजेच मला मरायचं नाही आहे। माझ्या शेवटच्या दिवशी मी माझ्या सर्व प्रियजनांबरोबर कारमध्ये बसेन आणि कार चालवत राहीन। आणखी एकाने असं म्हटलं की मी मरण्यापूर्वी खूप दारू पिईन। मृत्यू कधी येईल हे आपल्याला कधीच कळणार नाही, किंवा तो पूर्णपणे कधी येईल हे आपल्याला कळणार नाही, आणि त्याची कदर करण्यात आणि आयुष्य जास्तीत जास्त जगण्या इतपत आपण त्यावर जास्त विचार करावा का? विचारलेल्यापैकी काहींनी सांगितलं की ते त्यांची मालमत्ता त्यांच्या प्रियजनांना आणि गरजूंना देतील। जगभर प्रवास करा, खेळ खेळा, स्काय ड्रायव्हिंगला जा, जे अन्न सहजा खात नाही ते खा, त्यांनी नाराज केलेल्या लोकांची माफी मागा, ज्यांना दुखावलेलं आहे त्यांच्याकडून क्षमा मागा, ज्यांचं आपण अन्यायाने घेतलेलं आहे ते परत करा, असं लेखक पुढे सांगतो। माझ्यासाठी किंवा आपल्या सर्वांसाठी मालकाच्या सेवकाने दर्शविल्याप्रमाणे विश्वासूपणा हा आपल्या मृत्यूच्या वेळेपर्यंत नेहमी स्वतःला तयार करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे। विश्वासूपणा देवाशी, जसा देव आपल्याशी विश्वासू आहे, आणि विश्वासूपणा एकमेकांशी। आज सेल्विना आणि रोझारिओ लग्नाची 25 वर्ष साजरी करत आहेत, 25 वर्ष विश्वासाची, एकमेकांच्या विश्वासामध्ये जीवन जगलेले आहेत, म्हणून आज 25 वर्ष ते साजरं करू शकतात। हा विश्वासूपणा एकमेकांवर दाखवलेला आहे। विश्वासूपणा हा इतका महत्त्वाचा काय आहे, हे खूप महत्त्वाचे आहे, कारण विश्वासूपणा हे देवाचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे। तो नेहमीच आपल्याशी विश्वासू आहे। आपण जेव्हा केव्हा प्रार्थना करतो तेव्हा तो आपल्याशी विश्वासूच आहे। विश्वासूपणा हा कोणत्याही चिरस्थायी आणि अर्थपूर्ण नात्याचा पाया आहे। हे आम्हाला आमची वचनबद्धता टिकून ठेवण्याची परवानगी देते। देवाशी जी आपली वचनबद्धता आहे की मी तुझं लेकरू आहे, तू माझा देव आहेस, हे जे वचनबद्धता आहे हे टिकून ठेवण्यासाठी विश्वासूपणा आपल्याला एक चिकाटी देते। विश्वासूपणाचा अर्थ आहे की एखाद्याचा शब्द, एखाद्याचं वचन, आणि वचनबद्धता कितीही कठीण आणि अडचणीची असली
तरी ती पाळणे, जे विवाह अंतर्गत पती पत्नी करत असतात आणि म्हणून लग्नाचा 25वा वाढदिवस, जे वचन एकमेकांना दिलं आणि म्हणून लग्न चर्चमध्ये साजरं करणं ज्याला साक्रामेंट म्हणतात, आणि लग्न चर्चच्या बाहेर साजरं करणं ज्याला आपण रजिस्टर म्हणतो, कोर्ट मॅरेज म्हणतो, ते मोडता येते का? मोडता येते, कारण ते कॉन्ट्रॅक्ट आहे, तो करार आहे. मला पसंत आहे म्हणून तुला मी घेतलं कायद्याने, मला पसंत नाही कायद्याने मी तुला वेगळं केलं. परंतु चर्चमध्ये जे लग्न होते ते वेगळं करता येत नाही, कारण त्याला कव्हनंट म्हणतात. कव्हनंटला दुसरा मराठी शब्दच नाही आहे ज्याचं भाषांतर आपण करार केलेलं आहे. जसं इंग्रजीमध्ये ओल्ड टेस्टमेंट न्यू टेस्टमेंट म्हणतात, त्याचं सरळ भाषांतर, कारण मराठी भाषेचं मर्यादा असल्यामुळे तो शब्द नाही आहे आपल्याकडे. जुना करार आणि नवा करार, करार शब्द कॉन्ट्रॅक्टला सुद्धा, कॉन्ट्रॅक्टला सुद्धा शब्द करारच आहे, आणि कव्हनंटला शब्दसुद्धा आपल्याकडे शब्द नसल्यामुळे आपण तो कव्हनंट शब्द करारच वापरतो. करार मोडता येतो पण कव्हनंट मोडता येत नाही. कव्हनंट काय आहे? जो जुना करार अब्राहमाशी ज्यांनी देवाने करार केला की तू माझा माझा आहेस, मी तुझा देव आहे, आणि तुझी संतती मी इतकी करीन, आकाशातील ताऱ्यांइतकी, समुद्राच्या किनाऱ्यावर वाळू इतकी, एवढी माझी तुझ्यावर प्रीती आहे, तो जुना करार झाला. नवीन करार काय झाला? की आपल्या पापांचं भरपाई करण्यासाठी, आपल्याला तारण मिळवण्यासाठी क्रुसावरती प्रभूने रक्त सांडलं. ह्या नवीन कराराचं आपण पवित्र मिसाच्या प्रार्थनेमध्ये की हा नवीन करार आपल्यासाठी केलेला आहे, आपल्या पापांची क्षमा व्हावी म्हणून, तोच करार पती पत्नी करतात. आणि तुमच्या विवाहाच्या वेळेला जो विवाहाचा आशीर्वाद नप्शल ब्लेसिंग दिलं जातं, दॅट इज कव्हनंट. आणि म्हणून हे जे वचन दिलेलं असतं ते काहीही असलं, मराठीमध्ये म्हटलं जातं की शेंडी तुटो की पारंबी तुटो, पण मी तुला सोडणार नाही. सुखदुःखात, आजारात, आरोग्यात, हे हा त्याचा अर्थ आहे. तोच देवाच्या कराराचा देखील अर्थ आहे. देव आपल्याकडून हीच अपेक्षा करतो की विश्वासू राहण्यासाठी कृपा आणि शक्ती तो देतो. कृपा दिसते का? दिसत नाही. शक्ती दिसते का? दिसत नाही. अडचणी येतात का? येतात. आजार येतात का? येतात. काही माणसं घात करतात का? करतात. परंतु ते पचवण्यासाठी तो कृपा देतो, ते त्याच्या पलीकडे जाण्यासाठी तो आपल्याला शक्ती देतो. तो विश्वासूपणाचं जे विश्वासूपणा आपण दाखवतो त्याचं फळ देखील तो आपल्याला देतो. पण आज आपण निष्ठा, वचनबद्धता, विश्वासूपणा कठीण वाटायला लागलेलं खूप लोकांना, अडचणीचं वाटायला लागलेलं आहे. माझ्या सोयीने जीवन जगण्यासाठी ह्या गोष्टी मला अडचणीच्या वाटतात, नाही जमणार नाही, मला आता दुसरी आवडायला लागलेली आहे त्यामुळे जमणार नाही, किंवा दुसरी मनात असताना पहिलीशी लग्न करणं, ते पण बायबलवर हात ठेवणं, खोटं बोलून, सगळ्या गोष्टी सह्या करून, तर हे कठीण वाटायला लागलेलं आहे. जी आधुनिक समाज निष्ठा आहे, आधुनिक जी निष्ठा आहे, जी आपण राजकारणात सुद्धा पाहतो, जो पक्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये फुटला, एका बाजूला निष्ठ, ज्या पक्षाने काही माणसांना शून्यातून हिरो केलं, ती माणसं सहज पक्षाला सोडून देऊ शकतात, अशी निष्ठा आपण पाहतो. असुविधाजनक स्वतःच्या हितसंबंध जपण्यासाठी ही निष्ठा ओझं वाटते, हा विश्वासूपणा मला ओझं वाटतं, आणि म्हणून मी सहज त्याला साईड ट्रॅक करून, मी बायपास करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला या सद्गुणांची नितांत गरज आहे. काल पण होती, आज पण आहे, उद्या पण आहे. देव बदललेला नाही. जग आपल्याला वाटतं की जग बदललेलं आहे. जगामध्ये काही बदललं आहे की काही टेक्नॉलॉजी बदललेली आहे, कम्युनिकेशनची पद्धत बदललेली आहे, पण देव तोच आहे. आणि हे सगळं निर्माण करतो ते पण देवच करतो. शेवटी त्याला एक कुठेतरी शेवट असतो, मर्यादा असते. कितीही आपण प्रगती केली तरी शेवटी नाव देव ओठावरती देवाचंच येतं, माय गॉड. काही घडल्यानंतर ओ माझ्या देवा, हे काय झालं? शेवटी देवच आपल्याला आवश्यक आहे, केवळ आपल्या फायद्यासाठीच नाही तर पुढच्या पिढीच्या फायद्यासाठी. त्यांना देव देणं आवश्यक आहे. विश्वासूपणाला सातत्य हवं आहे, आणि ह्या विश्वासूपणाचा जो प्रवाह आहे, गती आहे, ते टिकून ठेवण्याचा दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम, आणि त्यासाठी तपश्चर्या करावी लागते. तेव्हा माणूस एक सद्गुणी माणूस, एक सद्विचारी माणूस, एक सद्गृहस्थ असं आपण ज्याला म्हणतो, आणि त्याने आयुष्यभर हा गुण त्याने जपलेला असतो, देवाशी विश्वासूपणा आणि इतरांशी विश्वासूपणा.
हे विश्वाच्या प्रभु परमेश्वरा, तू सुवंदित आहेस, तुझ्या विपुलतेतून मिळालेली भाकर घेऊन आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पृथ्वीने दिलेले व मानवाच्या परिश्रमाचे हे फळ आम्हासाठी जीवनदायी भाकर होईल. परमेश्वर सदैव सुवंदित असो. विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस, तुझ्या विपुलतेतून मिळविलेला द्राक्षरस घेऊन आम्ही तुला अर्पण करीत आहोत. द्राक्ष वेलीने दिलेले व मानवाच्या परिश्रमाचे हे फळ आम्हासाठी आध्यात्मिक पेय होईल. परमेश्वर सदैव सुवंदित असे. बंधू भगिनींना आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे सर्व शक्तिमान परमेश्वरा, कृषभक्त संत पौलाच्या स्मरणार्थ आम्ही तुला ह्या भेटी अर्पण करीत आहोत. यांचा स्वीकार कर. प्रभूच्या दुःख मरणात सहभागी होणाऱ्या आम्हा सर्वांना या बलिदानामध्ये प्रकट होणाऱ्या ख्रिस्ताच्या आत्मत्यागी प्रेमानुसार जीवन जगण्यास सहाय्य कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. स्वर्गीय राज्याकरिता प्रभू ख्रिस्ताला कृषभक्त संत पौल याने आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. त्याचा आज आम्ही सण साजरा करीत आहोत. त्यांच्याप्रमाणे शुद्धतेत जीवन जगण्यास तू आम्हाला पाचारण करतोस व आगामी जगातील कृपादानांचा अनुभव या पृथ्वीवरच घेण्यासाठी आमंत्रण देतोस. म्हणून सर्व संत व सर्व दूत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पावन 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 तुझी सर्वशक्ति माया परमेश्वरा, तुझा महिमेने होलिया पूर्ण जगता लागली स्वर्ग धरणी, जय जयकार होनी ईश्वर चरणी, जय जयकार होनी ईश्वर चरणी. पावन 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 प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी येशूने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया.
प्रभु येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पिते आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभु सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे आर्चबिशप फेलिक्स, इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह कृसभक्त संत पौलासह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. स्वर्गीय बापाने आमच्या पापांची क्षमा करावी व आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करण्याची सुबुद्धी आम्हाला द्यावी म्हणून आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास प्रभूच्या नावाने शांती देऊया. जगाची पापे दूर करणारे हे देवाचं कोकरु पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलाविण्यात आलेले आपण सर्वजण धन्य.
आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त घोषित करीत आहोत, तो परमेश्वराचे सामर्थ्य व शहाणपण आहे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू संत पौलाच्या जीवनाद्वारे क्रूसाचा अर्थ आम्हाला अद्भुत प्रकारे प्रकट केलास. या समर्पणाद्वारे आम्हाला सामर्थ्य दे, ख्रिस्ताशी आम्हाला एकनिष्ठ ठेव व ख्रिस्त सभेत सर्वांच्या मुक्तीसाठी कार्य करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो, जा ख्रिस्ताच्या शांतीत तुम्हाला पाठविण्यात येत आहे. सिनडसाठी प्रार्थना. हे पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या तुझ्यामध्ये आम्हाला आमचं ऐक्य पाहू दे, म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासून आम्ही भरकटणार नाही. पिता आणि पुत्र यांच्या ऐक्यात सर्वत्र आणि सर्व काळ कार्य करतोस, त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो. आमेन. पवित्र कोणही, पवित्र कोणही, हिचे स्मिते उषे परी. सतीच भास्करा परी, पवित्र कोणही, पवित्र कोणही, पवित्र कोणही. नित्य सहाय्य करणाऱ्या मातेची भक्ती. प्रार्थनेचा हेतू नित्य सहाय्य मिळावे म्हणून अतिपवित्र आणि निष्कलंक कुमारी माता मरिया, तू आमचं नित्य सहाय्य, आमचा आश्रय आणि आमची आशा आहेस. सर्वतोपरी प्रयत्न करू असे वचन देतो. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे म्हणून आमच्यासाठी पुढील कृपादाने मिळवून दे. सामर्थ्य लाभावे, येशूविषयी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण लाभावे, त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल. हे नित्य सहाय्यक माते, लोकसमुदायाची प्रार्थना. हे प्रभू येशू, तुझी माता मरिया हिच्या एका शब्दासाठी तू गालिलातील काना येथे पाण्याचा द्राक्षरस केलास. आता आमच्या नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा सन्मान करण्यास आम्ही सर्वजण इथे जमलो आहोत. आमची प्रार्थना ऐक आणि आमचे मनपूर्वक आभार स्वीकार. तू मरणाऱ्याची मध्यस्थिनी आहेस. तुझे नाव सदैव, विशेषतः मोहप्रसंगी व मरते समयी आमच्या ओठावर राहत. तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे. हे पवित्र माते, आम्ही तुझा धावा करतो. आम्हाला सहाय्य कर. तुझे नाव उच्चारण्यातच आम्ही समाधान मानणारे नाही, तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखरच आमचे नित्य सहाय्यक माता आहेस असे आम्ही दर्शवू. अही गरजांसाठी प्रार्थना. हे नित्य सहाय्यक माते, श्रद्धापूर्ण अंतकरणाने आम्ही तुझ्यासमोर गुडघे टेकतो. आमच्या रोजच्या जीवनातील अडीअडचणीच्या प्रसंगी आम्ही तुझा धावा करतो. संकट आणि दुःख आम्हाला उदासीन करतात. नैराश्य आणि असमाधान यामुळे आम्हाला तीव्र यातना होतात. अनेकदा आम्हाला क्रूस आढळतात. हे दयाळू माते, आमच्यावर दया कर. आमच्या गरजा भागव. आम्ही दुःखातून मुक्त व्हावे म्हणून आमच्यासाठी प्रार्थना कर. आणि जर आम्ही अजून दुःख सहन करावे अशी ईश्वराची इच्छा असेल, तर ते दुःख प्रेमाने सहनशीलतेने सहन करण्यास आम्हास धैर्य दे. नित्य सहाय्यक माते, आमच्या पुण्यामुळे नव्हे तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यशाली मध्यस्थीवर अवलंबून ही विनंती आम्ही तुझकडे करीत आहोत. लोकसमुदायाचे आवाहन. आपण प्रार्थना करूया. आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, सर्व बिशप्स, फादर्स
व आपल्या देशाचे व समाजाचे सर्व कार्यकर्ते या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी लाभावी म्हणून सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्याने राहावे, त्यांच्या सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावे म्हणून नोवेना करणाऱ्या कुटुंबातील मुलामुलींना पवित्र आत्मेने कृपा द्यावी व जीवनात योग्य ते मार्गदर्शन करावे म्हणून नोवेना करणाऱ्यांना आरोग्य लाभावे आणि जे आजारी आहेत ते तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावेत म्हणून सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून सहानुभूतीने संकटग्रस्तांच्या गरजा ओळखण्यासाठी व सत्सद विवेकबुद्धीने आम्ही कृतिशील बनावे म्हणून परमेश्वराच्या निर्मितीची आम्ही काळजी घ्यावी व तिचे संरक्षण करावे म्हणून गर्भधारणेपासून नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत मानवी प्रतिष्ठेचे आणि जीवनाच्या पावित्र्याचे आम्ही संवर्धन व संरक्षण करावे म्हणून आजच्या नोवेनाचा सर्व हेतूंमध्ये आम्हाला पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन आणि सहाय्य लाभावे व येथे हजर असलेल्यांच्या गरजा मान्य व्हाव्यात म्हणून मरण पावलेल्या नोवेनाच्या भक्तांना व सर्व मृतांना शांती लाभावी म्हणून आपल्या वैयक्तिक गरजा आपण शांतपणे नित्य सहायक मातेकडे सोपवूया. आभार. हे प्रभू, तू आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल, ख्रिस्त सभेच्या साक्रामेंताद्वारे मिळालेल्या सर्व कृपेबद्दल, आम्हा नोवेना करणाऱ्यांना तू दिलेल्या दैवी व अहिक देणग्यांबद्दल, पवित्र मरियेच्या मध्यस्थीने परमेश्वराने आपल्या विनंत्या मान्य केल्याबद्दल नित्य सहायक मातेचे आभार मानूया. नमस्कार हे राणी कुमारी, अमुची राखण तू करणारी, निर्दोषी निर्मळ जननी, नमस्कार हे राणी. नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. आजारांना आशीर्वाद. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, शारीरिक आजाराने दुर्बळ झालेल्या तुझ्या सेवकाकडे पहा, ज्यांना तू निर्माण केले आहेस त्यांचा सांभाळ कर आणि त्यांना पुनरुज्जीवित कर, म्हणजे आमच्या दुःख कष्टाने शुद्ध होऊन तुझ्या दयेने आम्हाला लवकरच स्वास्थ्य मिळेल. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आपले संरक्षण करावयास प्रभू येशू आपल्याजवळ असो, आपले पालन करावयास तो आपल्यामध्ये असो, आम्हाला मार्गदर्शन करावयास तो आमच्यासमोर असो, आमचा सांभाळ करावयास तो आमच्या पाठीशी असो, आम्हाला आशीर्वाद द्यावयास तो आम्हावर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आम्हास आशीर्वाद देवो. लोकसमुदायाचे श्रद्धा निवेदन. हे नित्य सहायक माते, तू धनवंत व दयाळू आहेस. परमेश्वराकडून आम्हाला मिळणाऱ्या सर्व कृपादानांसाठी तू मध्यस्थी करतेस. तू पाप्यांची आशा आहेस. हे प्रिय माते, आम्ही तुझ्याकडे येतो. येशू आमचे तारण तुझ्या हातामध्ये आहे. आम्ही देखील तुझ्या हातात आहोत. आम्ही तुझी लेकरे आहोत. हे प्रिय माते, आमची काळजी घे, कारण तू आमची काळजी वाहत असताना आम्हाला कसलीही भीती वाटत नाही. ख्रिस्ताकडून तू आमच्या पापांची क्षमा मागतेस. ख्रिस्तासमवेत तू सर्व नरकांच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेस. तू आमच्या बाजूने आहेस, म्हणून आमचा तारणारा तुझा पुत्र येशू आमचा बंधू याला भेटण्याची आम्ही वाट पाहत आहोत. आम्हाला एकच भीती वाटते की मोहासमयी तुझा धावा करण्याचा आम्हाला विसर पडेल आणि आमची हरवलेल्या लेकरांमध्ये गणती होईल. हे नित्य सहायक माते, तुझ्या प्रभावी मध्यस्थीने आमच्या पापांची क्षमा, येशूवर प्रीती, जीवनात कायम चिकाटी आणि तू सतत तुझ्याकडे धाव घेण्याची कृपा तू आमच्यासाठी मिळव. आता मरियेची स्तुती करण्यासाठी सर्व युगातील लोकांशी एकचित्त होऊन तिच्या सामर्थ्यशाली संरक्षणाचा आश्रय घेऊया. नमो कृपा. पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. हे देवाच्या पवित्र माते, आम्हासाठी विनंती कर.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपली माता मरिया आम्हाला दिली आहेस. प्रत्येक क्षणी आम्हाला मदत करण्यासाठी तयार असणाऱ्या या मातेच्या आश्चर्यकारक ऐकन प्रतिमेला आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हास तुझ्या तारणदायी फळाचा आनंद सतत लाभू दे. तू सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस. शेवटच्या गीतानंतर ज्येष्ठ नागरिक कार्यकारिणीची सभा पहिल्या माळ्यावरती हॉलमध्ये होईल.